स्वागत आहे महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेले आणि लपलेले स्वर्ग जिथे स्वादिष्ट समुद्र खाद्यपदार्थ आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या अलिबागमध्ये। अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील एक लहान शहर आहे। हे मूळ समुद्र किनारी आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध आहे, जे स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय वीकेंड गेटवे बनवते। अलिबाग बीच समोर राहण्याचे ऑप्शन्स बरेच आहेत, जसे की हे सनग्लो रिसॉर्ट, पण जेव्हा मी यांच्या साईटवरती गेलो आणि डिटेल्स बघितली तर तिथं राहण्यासाठीचे नॉर्मल नॉन एसी रूमचे एका रात्रीचे भाडे 3,850 आणि डिलक्स एसी रूमचे भाडे 5,500 रुपये होते। जर तुम्ही बजेटमध्ये प्रवास करत आहात आणि सी व्ह्यू हा जर तुमचा प्रायोरिटी नसेल तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे, त्यावरती येऊया थोड्या वेळातच। शहराच्या गजबजापासून दूर शांतता आणि एकांत शोधणाऱ्यांसाठी विशाल अरबी समुद्राने वेढलेले समुद्राजवळील विश्रांतीसाठी एक आदर्श ठिकाण आहे। अलिबाग बीच स्वच्छ पाणी पोहण्यासाठी योग्य आहे आणि हलक्या लाटा, पॅडल बोटिंग आणि कायाकिंग सारखे वॉटर स्पोर्ट्ससाठी एक आदर्श स्थान बनवते। वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचे चार्जेस पुढील प्रमाणे आहेत। अलिबाग आपल्या सुंदर किनाऱ्याव्यतिरिक्त समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी देखील ओळखले जाते। हे शहर एकेकाळी मराठा साम्राज्याच्या काळात एक प्रमुख बंदर होते आणि येथे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि किल्ले आहेत, जसे की हा कुलाबा किल्ला, जो एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे। कुलाबा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1965 पुनः बांधला आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला होता। महाराजांनी या किल्ल्यासाठी दर्या सारण आणि मैनाक भंडारी असे दोन सेनापती नेमले। पहिला सरलेख कान्होजी आंग्रे किल्ल्याचे सेनापती झाले। कुलाबा या किल्ल्यावर ब्रिटिश तसेच पोर्तुगीजांच्या सैनिकांनी खूप वेळा हल्ले केले, पण कान्होजी आणि त्यांच्या सैनिकांनी त्यांच्या प्रत्येक वेळी पराभव केला। कान्होजी आंग्रे यांचे याच किल्ल्यावर 4 जुलै 1729 रोजी वीरमरण आले, पण इतिहासामध्ये पाहिले तर कुलाबा हा किल्ला नेहमीच आग अपघातांचा बळी ठरलाय, कारण 1753, 1759, 1770, 1787 या किल्ल्यावर मोठ्या आगी लागल्या होत्या आणि इसवी सन 1753 आगीच्या घटनेमध्ये कान्होजीचा मुलगा मनाजी आंग्रे याचे घर पूर्णपणे जळाले। त्याचबरोबर इसवी सन 1770 चार बुरुजांना आग लागून मोठे नुकसान झाले। अलिबाग येथे भरपूर पर्यटक येत असतात, त्यामुळे अलिबाग नगर परिषद अंतर्गत सिद्धिविनायक पुरुष बचत गट यांनी माफक दरामध्ये चेंजिंग रूम, आंघोळीसाठी गरम पाणी, थंड पाणीची व्यवस्था केलेली आहे। जर तुम्ही एकदम शांत बीच बघत आहात जिथे कोणाचाच तुम्हाला त्रास नकोय, शांत फक्त समुद्राच्या लाटा आणि तुम्ही, जर असा अनुभव घ्यायचा असेल तर अलिबाग पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे अक्षी बीच, जिथे अलिबाग पेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये पर्यटक येतात। अक्षी बीच पासून
साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावरती राहण्याची सोय आहे. इथले चार्जेस 1000 रुपये आहे, परंतु इथे आपण 4 लोकसुद्धा राहू शकता आणि हे चार्जेस वेळेनुसार बदलत राहतात. या नॉन एसी रूम मध्ये 2 लोक झोपतील यासाठी बेड, एक स्टडी टेबल, चेअर आणि 2 लोकांसाठी गाद्या आहेत. नागाव बीचकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती समोर हॉटेल आणि मागे राहण्याची सोय आहे. हॉटेलच्या शेजारी कोकण फूड बाजार, जिथे आपण भरपूर प्रकारचे कधीही न बघितलेले पदार्थ घेऊ शकता. या फुटबॉलच्या समोरच तुम्हाला ड्राय सी फूड सुद्धा विकत मिळतील. म्हणजे एकाच ठिकाणी तुमची राहण्याची, हॉटेलमध्ये जेवण्याची, कोकणी वस्तू खरेदी करण्याची आणि वाळलेले समुद्री पदार्थ विकत घेण्याची सोय सुद्धा आहे. अजून एक बीच जिथं अलिबाग पेक्षाही जास्त शांतता आहे ते म्हणजे नागाव बीच. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.